बातमी बघूया मनसेच्या आणखी एका आंदोलनाची. जवळचं भाडं नाकारणाऱ्या रिक्षा चालकांना मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यामध्ये मारहाण केली. आपण या दृश्यामध्ये बघू शकतो मनसेचे कार्यकर्ते कसे रिक्षा चालकांना मारहाण करतात. रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये रिक्षा चालक जवळचं भाडं नाकारत असल्याच्या तक्रारी प्रवासी वारंवार करतात, त्यामुळेच रिक्षा चालकांना मारहाण करत मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षाच्या टायरची हवाही काढली. दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मजुरी विरोधात कारवाई करा अशी मागणी केली होती. रिक्षा आणि टॅक्सीनंतर मनसेनं गाड्यांकडेही मोर्चा वळवलाय. गाड्यांची लायसन्स देताना नियम पाळा अशी मागणी राज ठाकरेंनी केली. कुठल्याही नियमांचं पालन न करता लायसन्स देण्यात येतात असा आरोप त्यांचा आहे. एकंदरीतच राज ठाकरेंनी सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रश्न हातात घेतलेले दिसतात. विधानसभेच्या निवडणुकांनंतर आता मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवायचं लक्ष मनसेनं ठेवलंय. राज ठाकरे शुक्रवारी वाहतूक आयुक्तांना भेटले. ठाकरे शैलीत तिथंही त्यांनी आपले चार शब्द सुनावलेच. आमची जी पद्धत आहे की आम्ही सुरुवातीला तुम्हाला सांगू, सगळे निवेदन देऊ, सगळ्या गोष्टी करू, अन्यथा या आरटीओ ऑफिस मध्ये काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. या अगोदर राज ठाकरे यांनी मल्टीप्लेक्सना निशाणावर घेतलं होतं. चार दोन ठिकाणी काचा फुटल्यावर वातावरण तंगही झालं आणि मराठीचा अजेंडा राबवत ठाकरेंनी मराठी सिनेसृष्टीला आपल्या सोबत घेतलं. हा नक्की हमखास चालेल, हा चाललाच पाहिजे. या अंगाने आपण चित्रपट निर्मिती करावी अशी माझी विनंती आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घरामध्ये माझं स्वतःचं एक वैयक्तिक पत्र हे प्रत्येक घरामध्ये जाईल की प्रत्येक मराठी माणसाने मराठी चित्रपट मराठी नाटक हे पाहिलंच पाहिजे. मल्टीप्लेक्सच्या मुद्द्यावर मनसेनं पूर्णपणे पकड मिळवली आहे. रिक्षा आणि टॅक्सी बद्दलचा जनतेचा त्रागाही ठाकरे असाच पकडू पाहत आहेत. निव्वळ भाषेच्याच नाही तर जनतेच्या प्रश्नावर सुद्धा आपण तितकेच आक्रमक होत हे राजना आता दाखवून द्यायचं आहे. आधी मल्टीप्लेक्स ना तंबी, त्यानंतर टॅक्सी रिक्षा चालकांना आवाज. राज ठाकरेंनी सर्वसामान्य मुंबईकरांच्या नजरेत भरतील असे अनेक प्रश्न उचलायला सुरुवात केली आहे. आणि असंही म्हटलं जातंय की मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीपर्यंत मुंबईकरांच्या अशा अनेक प्रश्नांना ठाकरे स्टाईलने आवाज मिळेल. विधानसभा झाली, आता महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. शिवाय त्याच वेळेला राज्य सरकारला सोबत कसं ठेवायचं याचीही अटकळ ते बांधतायत. व्हिडिओ जर्नालिस्ट प्रदीप भणगेसह अमेय्य तिरोडकर, IBN लोकमत, मुंबई.